माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. देववसे चित्ती, देववसे चित्ती, ताची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. मोकळ करावा जरा. हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, नवो अंगो संग तुटी. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. मोकळा आवाज कर, मला रिपीट येऊ द्या थोडासा. तुका म्हणे जिने रिपीट, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. विठ्ठल विठ्ठल राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. महायोग पीठे तटे भीमरध्यां वरं पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रहे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावत्नि जीवोधरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोभिवक्रं कलानीशवादापणोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति. आइए हनुमंत विराजिए, कथा करो मति अनुसार, प्रेम सहित गादी धरो. विराजी पवन कुमार आत्मरूप गणेशु के लिया स्मरण. ओय सकळ विद्येचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी. आता मस्तक माझा पायावरी या वार करी संताचा. प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्पित से भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी
चरणा आओ स्वामी कया देवा यावरी नखरावा लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवेरू. त्याला ट्रबल द्या, अजून ट्रबल कडक करायला सांग, बेस कमी करायचा. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती वा, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. अगदी बरोबर, बरं का? आता काहीच करू नका. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम असणारा, की ज्याला प्राप्त करण्याकरता अनंत जन्म घेऊन अनंत साधना कराव्या लागतात तरीही न प्राप्त होणारा जो देव योगियाच्या धामी, जो परमात्मा योग्यांच्या नाही, जप्याच्या नाही, तप्याच्या नाही, कीर्तनकार कथाकार कोणाच्याही स्वप्नात न जाणारा देव भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, या परमात्म्याचं अर्ध अंग असणारे, जगाचा संसार सुखाचा व्हावा करीता स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देऊ निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अतिशय महत्वाचा भगवंताच्याकडे एक प्रकारे मागणी मागणार अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल ऐकण्याचा प्रयत्न करा. या अभंगाद्वारे भगवान जगद्गुरु तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, देवाला विनंती करतात, देवाच्या समोर प्रतिज्ञा व्यक्त करतात की हे देवा, आवडे पंढरी, हे देवा ज्याला पंढरीची आवड आहे, म्हणजे बरोबर वाटलं महाराज ते समय आला, ज्याला पंढरीची आवड आहे त्याच्या चित्तामध्ये तू आहे, ज्याच्या चित्तामध्ये तू आहे का त्याची मला काय घडू दे, संगत घडू दे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. का तुम्हाला तुकोबाराय ज्याच्या चित्तामध्ये माझं वास्तव्य आहे त्याची संगत तुम्हाला का हवी आहे? तुकोबाराय म्हणतात, देवा ऐशी आवडते मना, माझ्या मनाला ते आवडतंय, म्हणून तू काय कर देवा, देवा पुरवावी वासना, माझी ही इच्छा आहे, माझी ही वासना तू तेवढी पूर्ण कर. मग तुकोबारेला देवानं प्रश्न केला, महाराज एक जर वासना पूर्ण झाली तर जीवाचा स्वभाव आहे महाराज, मला सांगा आपली एक वासना पूर्ण झाल्याच्या नंतर तृप्ती होते का? झोपले का? तृप्ती होते का? मला सांगा, संध्याकाळी झोपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी झोपा वाटते की नाही? सकाळी जेवल्याच्या नंतर दुपारा जेव्हा असं वाटतं की नाही? म्हणजे एकदा जेवल्याच्या नंतर तृप्ती होते का? नाही. वासना ही अशी आहे महाराज, वासना कधी तृप्त न होणारी आहे. वासना ही अशी आहे की ती कधीच तृप्त न होणारी आहे. आणि देवा पुरवावी, तुकोबाराय म्हणतात माझी वासना पूर्ण कर. मग महाराज, तुमची एकदा मी एक वासना पूर्ण केल्याच्या नंतर तुमच्या अंतकरणात दुसरी वासनेचा उत्पन्न होईल ना, जन्म होईल ना? तुकोबाराय म्हटले, महाराज तीही वासना माझी जी उत्पन्न होईल का ती तुझ्याच विषयी होईल. काय वासना होईल? तर तुकोबाराय म्हणतात, देवा हरिजना सवे भेटी, ए देवा एकदा का हरिजन म्हणजे संत त्यांची माझी भेट झाली ना, न हो अंगो संग तुटी, एकदा का भेट झाली
तर अंगोषंगानं तुटी होऊ देऊ नको. आणि देवा तू जर मला या ठिकाणी आयुष्य दिलंस, देवा आयुष्य दिलंस तर तू एकाच कामा करता मला आयुष्य दे. किंवा माझा जन्म पुन्हा तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला तर एकाच गोष्टी करता दे. कोणत्या तुका म्हणे जिने भले संता संगष्टने. केवळ आणि केवळ संतांच्या संगतीमध्ये मला त्या ठिकाणी काय कर तर तो आयुष्य माझं व्यतीत कर. अशा सरळ अर्थाचा अभंग आहे विठ्ठला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव अर्थ. सुज्ञा ऐकणारे हात आपण लक्ष देऊ नये का. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव अर्थ. म्हणजे अभंगाचा भाव अर्थ संपला. आलं का लक्षात तुमच्या? माझ्याकडे लक्ष द्या. अभंगाचा भावार्थ काय झालं? अभंगाचा भावार्थ संपला. म्हणजे कीर्तन संपलं म्हणायला काय अडचण? जा घरी. नाही, या ठळक बातम्या होत्या. अभंगावरती सविस्तरपूर्वक चिंतन मांडण्यापूर्वी अल्पा असा परिहर देणं गरजेचा. तो म्हणजे असा की कीर्तन किमी निमित्तानं आहे, कशाच्या निमित्ताने आहे? नैमित्तिक कीर्तन आहे महाराज. मग याला नैमित्त काय आहे? तुम्ही सर्व वैरागड ग्रामस्थांनी एकत्रित येऊन आपल्या प्रापंचिक जीवनातील पुंजी एकत्रित करून सर्वांनी एका विचाराने भक्तवत्सल्य भगवान हनुमंतरायांची वास्तू आपण निर्माण केलेली आहे. आणि आनंद वाटला महाराज मला वास्तू पाहिल्याच्या नंतर, खूप आनंद वाटला. कारण या वास्तूमध्ये 3 वर्ष बाराम कथा केलेली मी, है की नाही? आणि हे यानंतर ही वास्तू पाहण्याचं सौभाग्य मिळाल्याच्या नंतर खूप आनंद वाटला. अक्षरशः आपण स्वर्ग तर पाहला, स्वर्ग तर पाहला नाही, आणि स्वर्ग पाहू एवढ्या अधिकाराचे आपण नाही, पण मृत्यू लोकांमध्ये जिवंत असताना हे मंदिर रूपी स्वर्ग पाहणं हे तुमचं माझं सौभाग्य आहे. अगदी तुम्ही स्वर्गरूपी या ठिकाणी मंदिर सुंदर सुंदर आपल्या प्रापंचिक जीवनातील पुंजी खर्च करून या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते करत असताना ज्ञानोपाराय सांगता मंदिराच्या कामा कळसू. जोपर्यंत मंदिरावरती कलश विराजमान होत नाही तोपर्यंत मंदिराच्या कामाला पूर्ण विराम मिळत नाही. आणि मी नेहमी सांगत असतो ज्या गावामध्ये मारुतीच्या मस्तकावरती नाही कळस, ऐका बरं का, ज्या गावामध्ये मारुतीच्या मस्तकावरती नाही कळस त्या गावामध्ये येतो प्रगतीला आळस. काय येतो? आळस येतो. म्हणून तुम्ही आता इथून उत्तर पाहता, उत्तर पाहताल. कलशाची स्थापना उद्या झाल्याच्या नंतर उत्तर तुम्ही पाहताल. एकाच वर्षामध्ये तुम्हाला अनुभूती येईल, एकाच वर्षामध्ये तुम्हाला अनुभूती येईल. भगवान भक्त वत्सल्य हनुमंताच्या मस्तकावरती तुम्ही कलश स्थापना केल्याच्या नंतर एकाच वर्षामध्ये हनुमंताची ताकद तुम्हाला कळेल. आणि तो सुयोग, तो सौभाग्य भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी कलशारोहणाच्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे. आणि उद्या हरिभक्तीपरायण गुरुवर्य विजयानंद महाराज सोपेकर यांचं कीर्तन आहे. पुन्हा जागराचं कीर्तन असल्या कारणाने या ठिकाणी मी मागणीपर अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. आणि या कीर्तनाकरता तुम्ही सर्व ग्रामस्थांनी मला या ठिकाणी पाचारण केलं, त्याबद्दल मी सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो. वास्तविक पाहता आजही येण्याकरता मला खूप कठीण होतो, पण चला प्रेम प्रीतीचे बांधले. बरेच दिवस झालं तुमची माझी काही भेट बी नव्हती, होती का? विष्णू महाराज पाटील कसं का, भेट होती का आपली? लय दिवस झाले ना, लय दिवस झाले भेटत नव्हती आपली सगळ्यांची. होय आप्पा, मला तर काय भरोसाच कळला नाही तुमचा फोन आल्यावर तुम्ही आहेत ना. तर लय अवघड झालं महाराज या मागच्या काळामध्ये 2 वर्षात कोण अहो कीर्तन ऐकणारी लोक गेली महाराज, कीर्तनाच्या मंडपामध्ये बसणारी लोक गेली. हो बसणारी गेली याच्यात नवल नाही, व्यासपीठावरती उभा राहून कीर्तन करणारी मोठमोठी मंडळी गेली महाराज. म्हणून हा दिवस हा काळ खूप वाईट होता. आणि चला या काळामध्ये तुमची माझी भेट नव्हती, पण म्हटलं चला या सुयोग येतोय. आणि त्या अनुषंगाने तुमच्या प्रेमानं मला या ठिकाणी खेचावून आणलं. इथे आल्याच्या नंतर मला आनंद वाटला महाराज. हरिभक्तीपरायण सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामध्ये आता सर्वच्या सर्व नामपरिचय मला सर्वांचाच आहे, आहे की नाही? सगळे माझ्या परिचय ते एखाद्याचं नाव आलं ते पुन्हा मला म्हणायचं दशरथ महाराज वय मा नाव कस का नाही घेतलं. त्यापेक्षा उपस्थितांपैकी सर्व कीर्तनकार कथाकार
प्रकार प्रवचनकार रामानाचार्य भागवताचार्य गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी माळकरी विनेकरी त्याचबरोबर मंडप वाले माईक सिस्टम वाले स्वयंपाक वाले आचार्य गावातून परिसरातून आलेले सर्व श्रोते मंडळी महिला मंडळ पुरुष मंडळ बाल गोपाल आणि तरुण मंडळ सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो चिंतनाला आरंभ करतो विठ्ठल मला असं वाटत हे बघा मी कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला नवीन नाहीये मी नवीन आहे का नाही या अगोदर तुम्ही या व्यासपीठावरती माझे बरेचसे कीर्तन ऐकले माझ्या कीर्तनात काही नियम राहतात नियम राहतात आणि आज तर राहता आता तर आपल्याला काही जागेची अडचण आहे का अजिबात अडचण नाही म्हणून माझ्या कीर्तनातला पहिला नियम आहे सभा मंडपाच्या खाली बसलेली सर्व जी पुरुष मंडळी का तुम्ही उठा सभा मंडपाच्या चला उठा पुरुष मंडळी चला इथे भरपूर जागा आहे माझ्याजवळ चला सगळी या इकडे चला चला दादा अण्णा काका अप्पा तात्या चला 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 पुढे चला वा या असे इकडून इकडून इकडे भरपूर जागा इकडे ते पाठीमाग बसलेले सुद्धा या इकडं उगा बसल्या बसल्या तिकडे तंबाखू चुळून हाणतात अस वा काय बघा माणसानं नेहमी माणसात बसली की माणसं मला आवडतील वा बसलात का आता बसलात का काय काय ते तिकडून तिकडं लपली माग तुम तुमलं कीर्तन जळू दे म्हणले तुह कीर्तन नाही आता ऐका आता ऐका कीर्तनातला सगळ्यात पहिला महत्वाचा नियम सर्वांनी व्यवस्थित मांडी घालून बसा व्यवस्थित मांडी घाला सर्वांनी अजिबात कोणी कीर्तनामध्ये मांडी मोडायची नाही आणि सगळ्यात महत्वाचा नियम हात जोडून तुम्हाला विनंती करतो तुमच्या पायावरती डोकं टेकवतो तुम्हा सर्वांना नमस्कार करतो अनेक विनंती करतो हे बघा ज्याला कुणाला उठायचं असेल का त्यांना आत्ताच उठायचं कीर्तन मंडपाच्या बाहेर जायचं कीर्तन चालू असताना मला उठलेलं चालणार नाही मी परत एकदा बोलतोय हात जोडून तुम्हाला विनंती ज्याला कोणाला उठायचं असेल त्यांना आत्ताच उठायचं मंडपाच्या बाहेर जायचं कीर्तन चालू असताना मला उठलेलं चालणार नाही मग तुमच्या डोक्यात असा प्रश्न येईल आम्ही जर उठलो तर तू काय करशील असं येऊ शकतं ना पण माझे केस वाढलेले त्याच्यावर अंदाज करून घ्या मी काय काय करीत असेल नुसता कीर्तन करणारा बुवा मी नाही तुम्हाला अनुभव सर्वांना आई म्हणून तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे आणि दुसरा नियम सांगतो बघा बसलेली ही सर्व पुरुष मंडळी का तुम्ही माझ्यासोबत सर्वजण बोलत चला बोलताल का तुम्ही सर्वजण बसलेली पुरुष मंडळी माझ्यासोबत बोलत चला बोलताल का काही दुखत का तुमचं हा काही नाराज आहेत का माझ्यावर मग जर बोला ना तुम्ही जेवण झालं ना तुमचं व्यवस्थित सर्वजण बसलेली पुरुष मंडळी माझ्यासोबत बोलत चला बोलताल का होत म्हणा जरा जोरात म्हणून मला ऐकायला की मी तुम्ही पटका सुद्धा वर केला महाराज हा बोलताल का सर्वांनी एका आवाजात सांगा पोरं मोठ्यानं बोलताल का पोराचा आवाज येत नाही पोरं मोठ्यानं बोलताल का मोठ्यानं मोठ्यानं बोलताल का मग बोला कीर्तनातून कोणी उठायचं जोरात 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 कीर्तनातून कोणी उठायचं आणखी जोरात कीर्तनातून कोणी उठायचं वा कीर्तनात कोणी झोपायचं वा कीर्तनात कोणी मांडी मोडायची वा कीर्तनात कोणी भजन करायचं असं वा फक्त एकटेच आमचे केंद्र साहेब म्हटले करायचो बाकीचे काहीच म्हटले नाही विठ्ठल विठ्ठल लक्ष देऊन ऐका महाराज अभंग श्री तुकोबारायचा या अभंगाद्वारे भगवान जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्याकडे प्रतिज्ञा व्यक्त करतात मागणी मागतात मागणी मागणारे कोण मागणी मागतात ते कुणाला आणि मागणीचा विषय काय आहे हे तीन महत्वाचे मुद्दे सुंदर ऐकणारे श्रोते आहेत म्हणून तुमच्यासमोर हे तीन महत्वाचे मुद्दे मांडतो मागणी मागणारे कोण जगद्गुरु तुकाराम महाराज कोण तुकाराम महाराज कारण मागणी मागण्याकरता काय लागतो अधिकार लागतो महाराज सेवा लागते व तशी तुकोबारांनी तुकोबारांच्या जीवनामध्ये नेमकी सेवा तरी केली काय काय सेवा केली
तर तू खूप बरा आहे सांगतात. काय सेवा आहे तुकोबारांची? ऐका तुकोबारांची सेवा. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. ही सेवा आहे महाराज तुकोबारांची. रात्र दिवस तुकोबारांनी केवळ आणि केवळ एकच केलं महाराज. पांडुरंग धानी पांडुरंग मनी जाती स्वपनी पांडुरंग. रात्रंदिवस केवळ आणि केवळ अधिकार प्राप्त करण्याकरता देवाचं भजन केलं महाराज. ओ किती भजन केलं तुकोबारांनी, किती भजन केलं. तुकोबाराय म्हणतात रात्र दिवस भजन केलं, झोपल्याच्या नंतर आमचं भजन चालूच होत. एका व्यक्तीनं तुकोबारायला प्रश्न केला, महाराज मग तुम्ही कधीतरी सुट्टी घेत असताल ना भजनामध्ये? आता आम्ही आमच्या भजनामध्ये बघा ठोबा रुक्मा झाला की लगेच चहा घेतो, आणि पुन्हा ठोबा रुक्मा झाला की चिवडा खातो. आम्ही काय घेतो? विश्रांती घेतो. तसं तुम्ही कधीतरी एखादं विश्रांती घेत असताल ना, 8 दिवसातून सुट्टीचा दिवस असेल एखादा. तुकोबाराय म्हटले अजिबात नाही, मग तुम्ही कधीच भजन नाही केलं का? बरे म्हणतात फक्त माझा तेवढाच वेळ वाया. शिंक जांबळी कोकला इतका वेळ वाया केला, इतका वेळ वाया केला, इतका वेळ वाया केला. म्हणतात शिंक जांभळी आणि खोकला ते तुका वेळ वाया गेला. तुकोबारे म्हणतात ज्या वेळेला मला शिंक येईल, ज्या वेळेला जांभळी येईल, ज्या वेळेला मला खोकला येईल, तेवढाच वेळ भजनाच्या शिवाय गेला. आणि आपण तेवढाच पकडला, बरोबर का? आपण दिवसभर भजन करतो का? करतो का? नाही. भजन केव्हा करतो? ज्यावेळेस आपल्याला जांभळी येते, कुत्री वळल्यावर निवडतो आपण, बरोबर का? नाही महाराज. तुकोबारांना अधिकार प्राप्त करण्याकरता काय करावं लागलं ऐका. परमार्थामध्ये अधिकार प्राप्त करण्याकरता खूप मोठा त्याग सांगितला महाराज. परमार्थ म्हणजे सोपी गोष्ट नाही. परमार्थ कठीण भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. परमार्थ म्हणजे सोप्या गोष्टी नाहीत महाराज. अजिबात अजिबात परमार्थ म्हणजे सोप्या गोष्टी नाहीत. आणि आपण परमार्थामध्ये येतच नाही, येतच नाही परमार्थामध्ये. तुम्हाला वाटतं का आता मी फेटा बांधून कीर्तन करायलो म्हणजे परमार्थ आहे का? हा परमार्थ आहे का माझा? हा परमार्थ आहे का माझा? अजिबात नाही. नाही परमार्थ, मग हा माझा स्वार्थ आहे. हा माझा काय आहे? याच्यावर मी माझ्यावर घेतो म्हणजे तुमचं काय परमार्थ आहे का? नाही महाराज, आपला परमार्थ नाही आहे. आपण स्वार्थ करतो. भक्तीमध्ये सुद्धा कसल्या तरी गोष्टीची अपेक्षा करून भजन कीर्तन करणं याचं नाव आहे स्वार्थ. कसल्या तरी म्हणजे धनाचा लोभ सोडून त्या परमार्थामध्ये मोक्षाची सुद्धा इच्छा करणं याला सुद्धा संत स्वार्थ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मोक्षाची इच्छा म्हणजे तुकोबाराय म्हटले देवा मोक्ष तुझ्याकडे मागायची आम्हाला गरज नाही. मोक्ष आम्हा घरी तुला मागायची गरज नाही. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळी ती तुझ्याकडे मागायची गरज नाहीये देवा. म्हणजे मोक्षाची अपेक्षा करणं परमार्थामध्ये हे सुद्धा काय आहे? स्वार्थ आहे. मग मला सांगा आपला अधिकार का होत नाही? का होत नाही? त्याचं कारण तुकोबारांनी सांगितलं. का होत नाही? कारण आपलं भजन चालूच आहे. भजन बंद आहे का? नाही, भजन तर चालूच आहे. पण अजून सुद्धा देवाची भेट आपल्याला नाही. का नाही? त्याच कारण माझ्या नाथ बाबांनी हरिपाठामध्ये सांगितलं. मी प्रमाण ऐकले महाराज, गाथेमध्ये प्रमाण वाचण्यात गेले माझ्या सुंदर प्रमाणात महाराज. काय ऐका. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग
जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग। ओ नामदेव महाराज कीर्तन करायचे, ऐका बरं का, नामदेव महाराज कीर्तन करायचे, ते विटेवरचा पांडुरंग परमात्मा खाली येऊन नाचायचा। कोणाच्या कीर्तनात? नामदेव महाराजाच्या। नामदेव महाराज कीर्तन करायचे तर विटेवरचा पांडुरंग परमात्मा येऊन नाचायचा। आज आम्ही कीर्तन करायला लागलो तर लोक आमच्याकडे तांगड्या टाकून झोपते का? काय याचं कारण नागबाबाला विचारा। आपलं भजन चालूचे, आपलं कीर्तन चालूचे, पण देवाचा पत्ता नाही, देवाची भेट नाही का? नाथबाबाने सुंदर हरिपाठामध्ये दोन उदाहरणं दिले, दोन उदाहरणं दिले पटण्याकरता, दोन उदाहरणं दिले। सांगतो तुम्हाला, फक्त खाली बसलेली मंडळी जोरात भजन करा। पुंडलिक पंढरीनाथ भगवान की, हा नियम तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे की नाही? हा एक माझ्या कीर्तनातला एक्स्ट्रा नेहमी, कारण माझे गुरुदेव हरिभक्ती परायण भारतीदास साहेबवर महाराज कोठाळकर दादा आम्हाला शिकवत असताना सांगतात, कीर्तन कराकडे चार कामं। पहिलं काम कीर्तन करायला अभंग सोडून बाजूला जायचं नाही। दुसरं काम उभा राहिलेला टाळकऱ्याला अशी हाताची घडी घालू द्यायची नाही। तिसरं काम खाली बसलेल्या लोकांना शांत बसू द्यायचं नाही। आणि चौथं काम कीर्तन करणे स्वराकडे लक्ष दिलं पाहिजे। हे चार कामापैकी एक काम तुमच्याकडे, म्हणून मोठ्या प्रेमाने सर्वांनी पुंडलिक पंढरीनाथ भगवान की। आता इथून लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला मी भजन म्हणाल का त्या त्या वेळेला खाली बसलेल्या मंडळीनं भजन करायचं। राहील ना लक्षात? आ राहील ना लक्षात? चला, काय चाललं होतं आपलं? आ काय चाललं होतं? कीर्तन। वा बरं, तर झालं कीर्तन म्हणले महाराज तुमच्या पोटाला जन्माल्या। परवा दिवशी पाटील असं ज्या गावात विचारलं मी, काय चाललं होतं आपल्या एका पोरण मंडपाचा बाबू काढा, ते लागलो मला म्हणाले, हे जर आम्हाला कळलं असतं तर तुला 300 किलोमीटरहून कशाला बोललं असतं? काय सांगत होतो मी? दोन उदाहरणं दिले महाराज, नाथ महाराजांनी दोन उदाहरणं, कोणते कोणते लक्ष देऊन ऐका। काय झालं का तिकडे? काय चुकले माझे? जाऊ दे जाऊ दे, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही माझ्याकडे पहा, जाऊ द्या। दोन उदाहरणं दिले नाथ महाराजांनी, कोणते कोणते ऐका। हरिपाठामध्ये दिले, सुंदर उदाहरणं दिली। नाथ महाराज म्हणले मकर संक्रांतीचा दिवस जवळ आला, मकर संक्रांतीचा दिवस जवळ आला, आणि यावर्षी मालकीनं भरपूर शेतामध्ये काम केलं होतं, म्हणून मालकाला सांगितलं मला एखादा डाग करा, डाग करा, सोन्याचा डाग करा। म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी मालक गेलो अहमदपूरला, आणि मालकानं एक तोळ्याची नथनी केली। कोणाला? ओ कोणाला? आ कोणाला? मालकिनीला। काय केली? नथनी केली। कोणाला केली? कोणाच्या केली? त्याच्याच केली, नथनी केली। आणि नथनी केल्याच्या नंतर ते अहमदपूरून निघालं महाराज गावाकडे यायला। गावाकडे येता येता काय झालं, ग्रामपंचायतच्या नळाला पाणी सुटलं बघा। आणि ग्रामपंचायतच्या नळाला पाणी सुटल्यामुळं नंबरमुळं बाया बायाची लागली भांडणं, बाया बायाचे भांडणं लागले। एवढे भांडणं एकोपाला गेले, एका बाईकडे बिगर काठाचा हांडा होता, बिगर काठाचा हांडा कळतो का तुम्हाला? तलवारीसारखी धार असती महाराज त्याला, एका बाईनं बैरीशी फेकून मारला, तिला जिला फेकून मारला का तिच्या थोबाडा लागला, तिचं नाकं शाप झालं। जिला फेकून मारला होता तिचाच मालक गेला होता नथनी आणायला। आता मला सांगा, तिला नाकच नाही राहिलं, नथनी कुठं लावायची? हे उदाहरण कमी पडलं? नाथ महाराजांनी अजून एक उदाहरण दिलं। नाथ महाराज म्हणले पोथी लावली एका गावात, पोथी तुमची तर लावते की नाही? पोथी लय भारी होतं महाराज, ते एक सूचक आणि एक वाचक। पण पोथीमध्ये काय असतं बघा, पोथीमध्ये दोन सूचक आणि एक वाचक असतात, जुने असतात की नाही? असतात दोन सूचक आणि एक वाचक, तिले भारी राहतात महाराज। आता ते जुनं जुनं गेलं, नवीन नवीन आमच्यासारखे डिजिटल भागवतकर आली, ह्याने सगळा पाट्या बोळ केला पहा त्या विषय सोडून। मग ते जुनं, माझ्या गावात ज्ञानेश्वरी लावली महाराज, लॉकडाऊन होतं गेल्या वर्षी, गावात ते लोक म्हणले यावर्षी ज्ञानेश्वरी लावायची, लावा एक सूचक आणि एक वाचक। आपा पहिला दिवस होता, मी गेलो की पूजा वगैरे केली, बसलो ते वाचणार लय भारी होतं महाराज, वाचणार लय भारी होतं, वाचणार आणि ताला सुरुवात केली, ओम नमो जयाय, ओम नमो जयाय वेद प्रतिपादाय, जय जय स्वसंवेदाय आत्मरूपा। आता मला सांगा, वाचकाचं काम झालं वाचन बरोबर, आता कोणाचं काम आहे? सूचकाचं, सूचकाचं काम काय आहे? या ओवीचा
अर्थ सांगायचा. अ चांगला चांगला पटका बांधणाऱ्याला या ओवीचा अर्थ कळत नाही. तसं आमच्या गावातल्या सूचकाला देखील या ओवीचा अर्थ कळत नव्हता महाराज, पण ते सूचकला सूचक होता. त्यानं लगेच सुरुवात केली. त्याच्या लक्षात आलं लोकांना काही कळलं नाही पाहिजे, अर्थ तर सांगायचा ना आपल्याला तर येत नाही, मग झाकून निघालं पाहिजे. त्यानं लगेच सुरुवात केली. वा 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 काय आमचा ज्ञानबा, आमच्या ज्ञानबाने कुशतपणी ज्ञानेश्वरी लिहिली. चला पुढं दासीनवाड्यात नाथ महाराजांचं प्रमाण. प्रेमा विना भजन नाका विना मोती अर्थ विना मोती वाचून काय अर्थ विना मोती. प्रेमा विना भजन नाका विना मोती अर्थ विना मोती वाचून काय अर्थ विना अर्थाविन पोथी वाचून काय. ज्याप्रमाणे पोथी वाचण्याकरता अर्थ जाणणं गरजेचं आहे, नतनी मोत्याची नतनी नाकामध्ये लावण्याकरता नाकाची आवश्यकता आहे, त्याप्रमाणे भजनामध्ये काय पाहिजे? प्रेम. प्रेम पाहिजे. मग आता तुमच्या माझ्या भजनामध्ये प्रेम आहे का? आपोआपलं चेक करून घ्या महाराज. मी कुणाची स्तुती कुणाची निंदा विनाकारण करत नाही. मी माझ्याहून सांगत असतो महाराज, मी माझ्याहून सांगत असतो महाराज. माझ्या कीर्तनात तर आता सध्या प्रेम तर राहिलेलं नाही महाराज. माझ्या कीर्तनात फक्त प्रेम कशावय? आता तुम्ही विचार करा, एवढे गर्मीचे दिवस आहेत, कामधंद्याचे दिवस, तरी सुद्धा तुम्ही झोपेची वेळ त्यागून इथं कीर्तन ऐकायला आलात का? द्या तुमचं सोडून. आमचे विष्णू महाराज, पाटील, दशरथ महाराज, या आप्पा, ही सगळी भजनी मंडळी बाहेर गावून आली महाराज. मोटरसायकल वरती आली बरोबर ना, फटफटी गाडीवर झाला ना तुम्ही, खेकाना खाता रास्ता म्हणून जाण्याचा. खेकाना खाता आले महाराज, उन्हाताना ही मंडळी सगळी इथपर्यंत आली कशासाठी? दशरथ महाराज कशासाठी? त्या तुमचं सोडून सकाळपासून दुसरं कीर्तन आहे. नेकनूरच्या पलीकडे सकाळचं कीर्तन केलं, धावपळ करत इथपर्यंत आलोय, घंटाभर झोपलो, अजून जेवलो नाही, कशासाठी? हा बरं कळत तुम्हाला, माझ्यावर घेतलं म्हणजे पैशासाठी म्हणतात लोक. पाहन महाराज, माझ्यावर म्हणजे याच्यावरून कळतं महाराज लोकांच्या विषयी तुमच्या पोटामध्ये किती विष आहे हे लगेच कळतं महाराज. पैशासाठी, पैशासाठी नाही महाराज. सगळीच जग आज बाहेर पडतंय महाराज, ते कशासाठी पडतंय? कशासाठी पडतंय? सुखासाठी पडतं महाराज. नाव पैसा आहे. कारण काय आहे? सुख आहे. म्हणजे आपण जी भक्ती करतो, आपण जे भजन करतो, आपण जे परमार्थ करतो, तो परमार्थ आपला स्वार्थी आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून आपला अधिकार होऊ शकत नाही. तुकोबारायांचा अधिकार का झाला? तुकोबाराय म्हणतात, जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता पुण्य धर्म केला म्हणून तुकोबाराचा अधिकार. लावून मागुते पाहू नये, लावून मागुते पाहू नये, लावून मागुते पाहू नये, लागून मागुते पाहू नये. संतांनी संसार का, संसार सोडला नाही पण संसाराला आता का मारल्या?
त्याचं कारण त्यांना कळालं ठाऊकची आहे संसाराची अंगी अवघीच व्यसने संसार दुःख मूळ व संसारामध्ये दुःखच आहे. कुणाला कळालं? फक्त संतांना कळालं महाराज. तुम्हाला मला कळालं का? नाही. आणि लक्षित बसलेल्या पैकी कुणाला डायबिटीज असेल, साखरी बिमारी आहे ना, ज्याला साखरी बिमारी त्याला साखर जर खायला दिली तर खाईन कधी? का खाणार नाही? कारण त्याला माहिती आहे साखर खाणं अंजान संगचे दुःखात्मक मर्म साखरेच त्याला कळलंय म्हणून तो साखर खात नाही. आणि आपल्याला दुःखात्मक वर्म साखरेच कळालं नाही म्हणून आपली तीन तीन चार चार किलो साखर चालूच आहे की नाही. तस कुठल्याही पदार्थाचं कुठल्याही वस्तूचं दुःखात्मक वर्म कळल्याच्या नंतर माणसं त्याचा काय करतात? त्याग करतात. जोपर्यंत त्याचं दुःखात्मक वर्म कळत नाही तोपर्यंत त्याचा स्वीकारच करतात. सुंदर उदाहरण देतो तुम्हाला पटण्याकरता, सुंदर उदाहरण देतो तुम्हाला, गोड उदाहरण महाराज. माझे गुरुवारी दादांचं उदाहरण आहे. माझे दादा सांगायचे, नेहमी सांगायचे, दुःखात्मक वर्म कळाल्याच्या नंतर माणसं त्याचा स्वीकार करत नाहीत. याच्याबद्दल उदाहरणे सांगतो. फक्त एकदा खाली बसलेले जोरात भजन करा. पुंडलिक पंढरीनाथ लक्ष देऊन ऐका. गोड उदाहरणे महाराज, गोड उदाहरणे. माझे दादा सांगायचे, एका गावामध्ये एका बाईचा जावई येणार होता. कोण येणार होता? तुम्ही बोला ना जरा, कोण येणार होता? ते का महाराज आहे का? महाराज जावई यायचं म्हणलं किती थाट असतो, किती थाट असतो. मी माझ्या पदरचं बोलत नाही महाराज, तुकाराम महाराजांची वाणी आहे. तुकाराम महाराज म्हणतात जावयावरती किती प्रेम असतं महाराज, बाईचं किती प्रेम असतं, इतकं प्रेम असतं महाराज, इतकं प्रेम असतं, किती प्रेम असतं ऐका. नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान. जिंतूरच्या जवळ माझ्या भावाची शास्त्रवाडी. एक वेळेला मी कीर्तनाला जाता जाता वेळ होता मला, वेळ होता मला, म्हणलं चला आता आपलं जाऊ भावाच्या शास्त्रावर, त्यांना पुढं चहा घेऊन पुढं जाऊ म्हणून गाडी मी अशी गावात घातली. पाटील गाडी गावात घातली मी आणि आमच्या मेहण्याच्या पुरण गाडी पाहली माझी. आता आमच्या घरात एकच गाडी, माझा भाऊ सुद्धा कधी कधी ती गाडी घेऊन येत असतो. मग ती गाडी पाहल्याच्या नंतर, गाडी पाहल्याच्या नंतर आमच्या मेहण्याचं पोरग पळतच गेलं आणि आजीला सांगू लागलं त्याच्या, बाई दाजी आले, बाई दाजी आले. म्हातारील वाटलं महाराजाची गाडी आणली असेल, लवकर जात असेल म्हणून पटकन जावायला काढून द्यावा म्हणून लवकरात लवकर होणारा पदार्थ कोणता आहे? शेवाळ्याचा भाग. म्हणून म्हातारी घरात गेली महाराज, घरातून घरात गेली, तिनं दोन तीन गाडी बाजूला काढले आणि चौथ्या गाडग्यात हात घातला. कशाला? शेवाळ्या काढायला. हातात तिनं शेवाळ्या घेणं आणि मी गाडीतून खाली उतरणं विष्णू महाराज. मी गाडीतून खाली उतरलो तिनं हातात शेवाळ्या घेतल्या, पोरग पळतच गेलं. पोरग म्हणलं बाई दाजी नाही महाराज आहेत. म्हातारीनं तिथं शेवाळे टाकून दिले. मला कटवाचले असते का ते? नाही महाराज, प्रेम कोणावरती आहे? जावयावरती. मग जावई यायचा होता म्हणून म्हातारीनं काय केलं बघा, मसड माहिती ना तुम्हाला, मसड मैस मैस मसलं तीन दिवस पाणीच पाजलं नाही. का म्हणून? ती दूध पातळ देईन म्हणून पाणीच पाजलं नाही महाराज. आणि तिसऱ्या दिवशी जावा येणार म्हणून मसाळीचं दूध काढलं महाराज. 35 लिटर दूध निघालं. लक्ष देऊन ऐका बरं का, 35 लिटर दूध निघालं. आणि मग दूध निघाल्याच्या नंतर जावाई बैठकीत बसले होते. सासून सगळ्या सुनाला सांगितलं, हे बघा जावाई लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच आले, त्यांच्यासोबत मित्र कंपनी चांगली आहे आणि जावायला जेऊ घातल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही. मग सगळ्या सुना कामाला लावल्या महाराज, सगळ्या सुना कामाला लावल्या. मोठ्या सुनाला सांगितलं तू चपात्या कर, तिसरीला सांगितलं तू अमुक कर, तिसरी चौथीला सांगितलं तू अमुक कर, सगळ्या सुना कामाला लावल्या. आणि सासू म्हणली शहाण्या हातानं मेन जो पदार्थ आहे का तो मी करते. कोणता? दुधाची बासुंदी मी करते म्हणजे शहाण्या हातानं. लक्ष देऊन ऐका, तीन दगडाची चूल मांडली महाराज मोठी सासून, मोठ्याच्या मोठं पातेलं ठेवलं, त्याच्यात 35 लिटर दूध टाकलं. त्या 35 लिटर दूध मध्ये साखर टाकली, विलायची टाकली, मनुके टाकले, काजू टाकले, बदाम टाकले, किशमिश टाकलं, अंजीर टाकलं. आता आपल्याला काय टाकायचं का? जायफळ मायफळ चट टाकलं महाराज आणि जाळ लावला महाराज आणि बासून द्याचे ती दुधाला उकळी आली महाराज. दूध आटून आटून, ऐका बरं का, दूध आटून 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 त्या जाळानं एवढं आटलं दूध, एवढं आटलं अगदी पिवळं चुटुक झालं दूध. आटून 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 35 लिटरवरचं दूध 15 लिटर आलं महाराज, एवढं आटलं. मग सासू वाटलं बासुंदी बुडाला लागू नाही,
म्हणून पुढे गेले सासून पातीलावरच झाकण काढलं. सासू सुनाला म्हटले तात वाढायला ठेवा, तोपर्यंत मी काय करते, बासुंदी जर बुडायला लागली असेल तर पाहते म्हणून पळी अशी हातात घेतली आणि अशी हलू लागली. महाराज हालीत हालीत काय झालं होतं, रात्रभर जावायची वाट पाहत होती म्हणून रात्रभर म्हातारी झोपलीच नव्हती महाराज. आणि सकाळी सकाळी म्हातारीनं दुपारच्या टायमात ऊन लागलं म्हणून म्हातारीनं फ्रीज मधली पाण्याची थंडगार बाटली पाण्याची पिली होती म्हणून म्हातारीला काय झाली होती, सर्दी झाली होती महाराज, थोडीशी सर्दी. आणि सर्दी झाली होती म्हातारीला, म्हातारी बासुंदी हलवायला बसली महाराज अशी आणि हटवायला बसली, नेमकं बासुंदी हटवायला बसली महाराज आणि सुनीला जाळ कमी पडला. जाळ कमी पडलं म्हणून मोठी सून आली आणि मोठ्या सुनीनं दोन गवऱ्या घेतल्या आणि चुलीत घातल्या. किती गवऱ्या? दोन गवऱ्या घेतल्या आणि चुलीत घातल्या. कशासाठी घातल्या? त्या जाळ लागण्यासाठी. पण गवऱ्याचं जाळ लागतो का? नाही. त्या गवऱ्याचं काय झालं? धुपण. आधीच म्हातारीला झाली होती सर्दी आणि त्यात पुन्हा झालं धुपण. धुपण म्हातारीचे गेलं नाका तोंडात आणि महाराज म्हातारीच्या नाका तोंडात धुपण गेलं म्हातारीला सर्दीची उबळ आली आणि जशी म्हातारी ठसकली का तस म्हातारीच्या नाकातलं मटेरियल कुठे पडलं? पातेल्यात. आणि नेमकं जे म्हातारीच्या नाकातलं मटेरियल पातेल्यात पडलं का ते खिडकीतून कोणी पाहिलं? जावयानं पाहिलं महाराज. बासुंदी झाली महाराज, सगळे जेवायला बसले, सगळे जेवायला बसले महाराज, सगळ्या पदार्थाला सगळे हात लावत होते, जावाई सगळ्या पदार्थाला हात लावत होत पण बासुंदीकडे पाहत सुद्धा नव्हतं. आणि जावायच्या संघ जे बसलेले होते का त्यानं सहा सहा वाटे आणल्या. काय? येऊ द्या बासुंदी, येऊ द्या बासुंदी. सहा सहा वाटे आणल्या. सासून विचार केला ज्याच्या करता बासुंदी केली ते खायना म्हणून सासून शहाण्या माणसाला बोलणं म्हणलं तात्या आमच्या जावायला विचारा, काही जर लग्नातली रुसव फुगी असेल तर माझ्या हातातल्या दोन तोळ्याच्या पाटल्या आहेत त्या पाटल्या वाटकणाला लावी ते पण बासुंदी खा. तात्या आले जावायला म्हटले जावय बापू एक लाख रुपयाच्या पाटल्या आहेत तुमच्या वाटकणाला येत्यान पण बासुंदी खा. जावय काहीच म्हणी ना महाराज, ऐक म्हणी ना. मोठा मेहणा आला तो पुण्याला होता महाराज. मोठ्या मेहणाने सांगितलं जावय बापू फोर व्हीलर गाडी घेऊन देतो तुम्हाला चार चाकाची, एक रुपया तुम्ही देऊ नका पण एवढी बासुंदीची वाटी खा. तरी सुद्धा जावय खाईना महाराज. मग शेवटी म्हातारी आली, म्हातारीनं पदर घेतलं डोक्यावरती, जावय बापू चुकलं म्हणे माझं, माझ्या नावावर चार एकर जमिनी वैरागड मध्ये ती तुमच्या नावावर करून देते पण एवढी बासुंदी. तरी सुद्धा जावय बापू बासुंदी खाईना महाराज. का म्हणून खाईना? आणि मग म्हातारीने विचारलं जावय बापू जाऊ द्या पण तुम्ही बासुंदी खात का म्हणून नाही तेवढं तरी मला सांगा. जावयाने सांगितलं मामी झाकलेली मूठ सव्वा लाखाची, आता मी जर बासुंदी का खात नाही हे जर सांगितलं मी तर जैन खाली त्याची काय होईल, परेशान होईल म्हणे महाराज. त्याच्यामुळे न सांगितलेली बरी. आता संपलं दृष्टांत, मला सांगा जावय बासुंदी का खात नव्हता? कारण ते बासुंदीत काय मसाला वापरला हे कोणाला माहीत होत? हे फक्त जावायलाच कळलं महाराज. म्हणून जावयाने ती बासुंदी खाल्ली नाही, म्हणजे त्या बासुंदीतलं दुःखात्मक वर्म फक्त जावयाला कळालं म्हणून त्यानं बासुंदीचा स्वीकार केला नाही. आणि जायला बासुंदीतलं ते दुःखात्मक वर्म कळालं नाही का ते फक्त येऊ द्या येऊ द्या. आपलं तसंच झालं महाराज. संतरूपी जावयाला या संसार रूपी बासुंदीतलं दुःखात्मक वर्म कळालं म्हणून त्यांनी लाटा मारल्या. तुम्हाला मला या दुःख रूपी बासून घेतलं संसार वमना ते मनी बैसले से, वमना ते मनी बैसले से, वमना ते मनी बैसले से. संतांना दुःखात्मक वर्म कळालं म्हणून संतांनी लात मारली आणि म्हणून त्यांचा अधिकार म्हणला महाराज. आणि एवढ्या अधिकारानं तुम्ही बऱ्या देवाच्या समोर उभे आहेत. आता मागणी कुणाला मागतात तर ऐका. देवाला कोण देव? तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे, असा असणारा सार्वभौम तो देव
त्या देवाच्या समोर उभे आहेत. आणि देवाच्या समोर काय विषय आहे महाराज, काय विषय आहे? अभंगाचं पहिलं चरण. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महत्वाचा मुद्दा सांगतात जगद्गुरु तुकोबाराय महाराज. अभंगाला चिंतनाला आरंभ करतोय मी. तत्पूर्वी एक विनंती करतो, बघा त्याला वाजू द्या ना. गोड लेकरू आहे महाराज, खूप तयार करू आहे, लय तयार आहे. आता त्याचं वर्णन मी करण्यापेक्षा वाजवताना लक्ष दिलं लगे. कुणे दोन तिकूण होतं का लावून घ्या हो ते काढ. चला त्या स्वर लावलंय विढाला 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 त्याची घडावी संगती. लक्ष देऊन ऐका, अभंगामध्ये भगवान जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात, देवा ज्याच्या चित्तामध्ये तुझी वास्तव्य आहे, ज्याच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे, त्याची मला काय घडू दे, संगत घडू दे. का? कारण परमार्थामध्ये, परमार्थामध्ये सगळ्यात मोठी किंमत कशाला आहे? सगळ्यात मोठी किंमत परमार्थात कशाला आहे? ऐका, पटवून देतो तुम्हाला. शरीर जर आपलं सुदृढ व्हावं, शरीर आपलं व्यवस्थित राहावं असं जर वाटत असेल तर शरीरामध्ये प्रमाणात लागतं पित्त. काय लागतं? काय लागतं? पित्त. शेतीमध्ये उत्पन्न चांगलं मिळावं असं जर वाटत असेल तर शेतीमध्ये काय लागतं? खत. 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 समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी असं वाटत असेल तर आपली समाजात काय लागते? पत्त. संसार नीट चालावा असं वाटत असेल तर संसारात काय लागतं? वित्त. वित्त. तस परमार्थ फलद्रुप व्हावा असं जर वाटत असेल तर परमार्थात काय लागतं? चित्त. चित्त. आणि परमार्थात जर चित्त नसेल तर तू खूप चित्त नाही ना मी तर ते नाना तीर्थ भ्रमी पण चित्त नाही नामी
तरी ते व्यर्थ. परमार्थात जर चित्त नसेल तर तुकोबाराय म्हणतात काय मांडी येले प्रीत म्हणून जवळी नाही चित्त जवळी नाही चित्त झालं झालं लगेच झालं त्याच्यावरून समजून घ्यायचं काय मांडी येले प्रेत पण कधी जवळी नाही चित्त म्हणून परमार्थात किंमत कशाला दिलेली आहे. बर देव यावा असं प्रत्येकाला वाटतो महाराज प्रत्येकाच्या जवळी पण तो येतो कधी तो येतो कधी तुका म्हणायची करावे गोपाळ करावे निर्मळ येवोने गोपाळ राहे तेथे. देव येण्याकरता चित्त शुद्ध करावं लागतं महाराज चित्त शुद्ध करावं लागतं. मग ऐका चित्त जर शुद्ध करायचं असेल तर चित्त शुद्ध करण्याकरता साबण कोणता वापरावा लागेल महाराज. चित्त शुद्ध करायचं ना शरीर शुद्धी करता आपण अनंत साबण वापरू शकतो पण चित्त शुद्ध करण्याकरता कुठलं साधन आहे महाराज. नाम संकीर्तन केवळ आणि केवळ ऐका बर का भगवंताचं भजन एवढी ताकद आहे महाराज की त्या भजनानं आपलं चित्त एवढं पवित्र बनतं एवढं शुद्ध बनतं एवढं शुद्ध बनतं की ते चित्त भजनानं शुद्ध एवढं बनतं की देवाला राहण्याकरता तिथे जागा स्वच्छ होते बघा. पण कशाने तर त्याला साधन काय आहे भगवंताचं नाम नाम आहे. आणि सांगू तुम्हाला कलियुगामध्ये देवाची प्राप्ती आपल्याला करायची ना तर कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी म्हणून ऐका. परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली चित्त चित्त सांगितलं आणि चित्त जर परमार्थात नसेल महाराज तर परमार्थ करून उपयोग नाही नाही. ओ मंबाजी बुवाच्या शरीराला दहा लागला आगाग होऊ लागली महाराज आगाग धावा 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 धावत मंबाजी बुवा माऊलीच्या समाधीला मिठी मारायला आली. माऊलीनं सांगितलं बाबा आता ती दवाखाना इथं राहिला नाही देहूला गेला म्हणे ते देहूला आले तर उभाराकडे पाय पकडले पाय पकडले महाराज शरीराचा दाह नीट करण्याकरता तुकोबरांनी एक मंत्र दिला एक मंत्र चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते व्याघ्रहीन खाते सर्पतया व्याघ्रहीन खाते सर्पतया चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्र न खाती हा मंत्र दिला महाराज. थोडे म्हटले थोडे पण कधी कधी थोडे चित्त साह्य झाली या बरं का म्हणजे परमार्थात सगळ्यात मोठी किंमत कशाला दिली चित्त म्हणून तो गोपाळ्या म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये देवा तुझं वास्तव्य आहे त्याची मला काय दे संगत अखंड जाया तुझी प्रीती
तया तुझी प्रीती मगदे मजदे तयाची संगती देवा ज्याच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे त्याची मला संगत दे. मग ऐका चित्तामध्ये कोण असलं पाहिजे कोण असलं पाहिजे तो असला पाहिजे का कारण ज्या दिवशी आपल्या चित्तामध्ये तू बसला का महाराज तुम्हाला मला भजन करा म्हणण्याची आवश्यकता नाही. तुका म्हणे नेदी अनेकाचे हाती बैसलाशे चित्ती. एकदा का तू आपल्या चित्तामध्ये बसला ना महाराज मग तिथं कोणाचंच काही काही चालत नाही महाराज. म्हणून ऐका आपल्या मुखामध्ये नाम येतं महाराज पण कधी येतं बैसला मनी आणि तोची वदनी उच्चारी. पण त्याला अगोदर कुठं बसावं लागतं मनामध्ये चित्तामध्ये त्याला बसावं लागतं महाराज. का एखादी गोष्ट जर आपल्या चित्तामध्ये बसली की माणसं त्याच्यासाठी काही सुद्धा करतात म्हणून देव चित्तामध्ये बसला पाहिजे. येत बैसल्या ठाया येत बैसल्या ठाया एक बैसल्या ठाया आसने व्यापी देवराया आसने व्यापी देवराया निर्मळ ते काया अधिष्ठान कुणाचं चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. मग देवा ज्याच्या चित्तामध्ये तुझी वास्तव्य आहे त्याची मला काय दे संगत दे. आता ऐका संगत गोड शब्द आहे महाराज. का कारण मी नेहमी सांगत असतो माणसं बिघडतात कशामुळं संगतीमुळे माणसं सुधारतात कशामुळं पतन उद्धार संघाचा महिमा. हो माणसं नीच पदाला जातात त्याला कारण काय आहे संतांची संगत आणि माणसं उंच पदाला जातात याला कारण काय आहे संगत. फक्त दोनच प्रकार संगतीची चांगली आणि वाईट. वाईटाची जर संगत घडली महाराज तर काय होतं ऐका वाईटाची जर संगत घडली तर काय होत ऐका काय होत घायाळाचा करिता संग अंगो अंग माखली. तुकाराम महाराज म्हणतात वाईटाची जर संगत झाली महाराज तर वाईटच होतो. हो गधे कु गधा मिला खा गया दो दो लाता सज्जन कु सज्जन मिला हो गया दो दो बाता. वाईटाची जर संगत झाली तर वाईटच होतो दादा. आणखी प्रमाण सांगू तुम्हाला ऐका आपण 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 दान देत असतो दान देतो की नाही खरं सांगा आपण दान कसं देतो कसं देतो दान जे कुठं चलत नाही ते जे कुठं चलत नाही ते बोला ना बोला ना. आता उद्याच्या दिवशी तुम्ही सगळेजण मारुतीला नारळ फोडणार कळत बसला म्हणून तुम्ही काय करणार नारळ फोडणार खरं सांगा मला तुम्ही नारळ घरी कोणतं नेणार जे चांगलं निघालं ते आणि इथं कोणतं ठेवणार जे खराब निघालं असंच मारा. जे आपल्या कोणत्याच कामाचं नाही लोक ते कोणाला देते देवाला देते. पण त्याविषयी सोडून ओढाळाचा करिता संग अंगो अंग नास ओढाळाचा करिता संग मला प्रमाण आठवत आता ओढाळाचा करिता घायाळाचा करिता संग अंगो अंग माखले. ऐका ओढाळाच्या संगे सात्विक नास बर का ओढाळाच्या संगे वाईटाच्या संगतीनं चांगलं सुद्धा नास होतो महाराज. म्हणून वाईटाची संगत सोडून द्या चांगल्याची संगत ऐका चांगल्याची संगत ऐका. 2 मिनिटं फक्त चांगल्याची संगत ऐका लक्ष देऊन ऐका चांगल्याच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर काय होत ऐका. बैसता संताचे संगती कळू आले कमळापती आपले कोणी चनवते निश्चय चित्ते दृढ झाला. सांगू तुम्हाला मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे केने पंथे संताचे संगती. सांगूच आणखी तुम्हाला काय मिळतं महाराज संतांच्या संगतीमध्ये काय मिळतं. ओ संतांच्या संगतीमध्ये तेने निमेष मात्रे देह पालट विला स्त्रीचा तो केला पुरुष उभा. ऐका वेळ प्रसंगी संतांच्या संगतीमध्ये स्त्रीचा पुरुष करण्याची ताकद आहे. सांगूच आणखी जरा पुढं
सांगूच आणखी जरा पुढं, वेळ प्रसंगी संतांच्या संगतीमध्ये एवढी ताकद आहे महाराज किती. मेले माणूस जित उठवील वेळ काळाशी ग्रशील. मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद सुद्धा कशामध्ये आहे? संतांच्या संगती. कधी झाली मेलेले माणसं जिवंत? विचारतो तुम्हाला मी प्रश्न, विचारतो तुम्हाला मी प्रश्न, मला सांगा ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? सचिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. मेलेल्या माणसानं ज्ञानेश्वरी लिहिली. सचिदानंद बाबाची अंत्ययात्रा चालली होती. अंत्ययात्रा मंडळी रडत होत्या. ज्ञानोबाराने विचारलं काकू का रडता? म्हणे माझे मालक चालले. काय नाव? सचिदानंद. खाली ठेवा. हात लावला आणि उठून उभा केलं. महाराज म्हणजे ऐका, संतांच्या संगतीमध्ये निर्जीव चालविली भिंती रेड्यामुखी वेद बोल विला ही ताकद कोणामध्ये आहे? संतांच्या संगतीमध्ये. महाराज एवढी संगती ताकद हो संतांच्या, एवढी संगती ताकद आहे. म्हणून तो गोपारे म्हणतात देवा मला त्यांची काय दे संगत दे. बरोबर का? का तशी त्यांची तुम्हाला संगत का पाहिजे महाराज? अभंगाचं आयशे आवडते मला आयशे आवडते देवा माझ्या मनाला आवडते ना. आणि ऐका, परमार्थ आपल्या मनाला आवडेल तो करावा. का? कारण जगतामध्ये आपला एकच मित्र असा आहे महाराज, त्याचं नाव आहे मन. तो माणसाला कधी खोटं बोलत बोलतोय का? नाही बोलत. खूप बरं आहे सांगतात, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. ज्याप्रमाणे आपल्या आईलाच माहिती की आपला बाप कोण आहे, त्याप्रमाणे आपण वरच्या अंगानं किती फेटे बांधून कीर्तन करा, पण आपलं मन आपल्याला सांगते तू पाप करतो की पुण्य करतोय. म्हणून मनासारखा मित्र नाही. म्हणून मनाला जे आवडते का तो परमार्थ केला पाहिजे. आणि देवा माझ्या मनाला आवडते म्हणून तू काय कर? देवा पुरवावी वासना. आता वासनेबद्दल जर बोलू लागलो महाराज, तर वासना खूप वाईट आहे महाराज. वासना खूप वाईट आहे महाराज. म्हणतात वासना ओढाळ गाय गाड्यानो, वासना ओढाळ गाय. तिचा काय करावा म्हटले? हनून मोडावा पायगड्यानो, हनून मोडावा पाय. कारण वासना थांबतच नाही. अंड्या सोडून तुम्हाला मला जन्म मरणाला कारणीभूत काय आहे? जन्म घेणे लागे.
आणि तुकोबार आहे म्हणतात ती वासना पूर्ण करतो. ती वासना नाही, वासनेचे दोन प्रकार माझ्या बुद्धीनं दोन वासनेचे कोणते ऐका. एक प्रापंचिक वासना आणि एक पारमार्थिक वासना. पारमार्थिक वासना माझी देवा तू काय कर पूर्ण कर. काय पारमार्थिक वासना आहे? देव वसे चित्ते त्याची घडावे संगती ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. महाराज यदा कदाचित तुमची जर ही इच्छा मी पूर्ण केली तर तुमच्या अंतकरणामध्ये पुन्हा वासना निर्माण होणार नाही. कशावरून? तुम्ही पुन्हा कुठली वासना निर्माण करता? तुकोबारीने देवाला हात जोडले आणि तिसऱ्या चरणामध्ये आपले एका जनार्दनी घडो त्याचा संग. एका जनार्दनी घडो त्याचा संग. संग मला घडला का? न व्हावा वियोग जन्मो जन्मी. देवा मला तू वियोग सहन होणार नाही का? नाही का बरं का? संत भेट खूप कठीण आहे महाराज. आणि संत जर भेटले ना संतांपासून दूर आपल्याला व्हावंस वाटत. जर दूर झालं तुम्हाला मला दुःख होते याच्यात नवल नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा संतांची ताटात तुला सुद्धा सहन नाही झाली देवा. अरे देवा आठवतो दिवस ज्या दिवशी एका संतांची तुला ताटातूट झाली त्या दिवशी तुझी अवस्था काय झाली? नामदेव राय लिहितात
त्या संतांना वाट लावण्याकरता तू आला देवा. देव निवृत्ती जाने देवा. देवा तुझ्या हातानं तू गाईच्या सेनानं सरवलेल्या जागेवरती हाताला धरून माझ्या माऊलीला नेऊन बसवलं देवा. आणि जसं तू माऊलीला तिथं नेऊन बसवलं देवा, माऊली त्या जागेवरती बसली, पद्मासन घातलं माऊलीनं, आणि देवा तुझ्याकडं पाहत पाहत देवा ज्ञानोबानं डोळे बंद केले. ऐका ना, जसे ज्ञानोबाचे डोळे बंद झाले का तसं विश्वाच्या मालकाच्या डोळ्यात पाण्याच्या धारा आल्या. का? तो जगाचा बाप त्या माऊलीच्या साठी अंतकरणापासून आश्रू वाहतात, डोळ्यात धाय धाय पाणी येत, आणि तो जगाचा बाप त्या दगडापर्यंत येतोय आणि रडतोय. पण जोपर्यंत त्या विश्वाच्या मालकाला माझी माऊली दिसत होते का तोपर्यंत जास्त दुःख नाही वाटलं. पण ज्यावेळी लावी आली शिळा समाधीशी, जगाच्या बापाने तो दगड ती शिळा आपल्या हातानं ज्यावेळेला लावली का, त्यावेळेला विश्वाच्या मालकाला अजिबात दुःख सहन नाही झालं. तो जगाचा बाप त्या दगडावरती आपलं मस्तक आदळू आदळू रडू लागला. जनावरासारखा तो रडतोय आणि एकच आवाज देतोय, माऊली 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 माऊली. आक्रोश करून जगाचा बाप त्या दगडावरती डोकं आदळून रडतोय. निवृत्तीनाथानं देवाचे हात पकडले. देवा देवा, अरे ही जर तुझी अवस्था देवा, वरती सर्व संत मंदी आली देवा, देवाची मुकली माझी मुक्ता वरती देवा, देवा लहानसा माझा सोपान आहे देवा, देवानं तुला रडताना जर या भावंडांनी पाहलं ना देवा, देवा तुला रडताना जर या संतांनी पाहलं ना देवा, त्यांची अवस्था काय होईल देवा, स्वतःला सावर ना देवा. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ मनती धरा धरा निवृत्ती सुपन मुक्त बाई साधिती शरीर. दहाड दिवशी आम्ही सर्वांनी आपलं आग टाकून दिलं आणि प्रत्येक जणाला देवानं पाहलं. देव प्रत्येक जणाला पाहतोय. फक्त आणि फक्त एकच आवाज आहे महाराज, प्रत्येक संत एकामेकाच्या गळ्यामध्ये पडतो आणि जनावरासारखा रडतोय. तिथे एकच आवाज आहे फक्त, माऊली माऊली माऊली. विश्वाच्या बापाला जगाच्या मालकाला ते दुःख नाही सहन झालं. पांडुरंगानं स्वतःला सावरलं, माय बाप स्वतःचे डोळे पुसले, सर्व संतांना आपल्या छातीला लावलं, संतांचं सांत्वन केलं देवानी, तो विरह सहन नाही झाला जगाच्या बापाला. जगाच्या बापानं आपला पाय काढला आणि देव पंढरपुराच्या दिशेने निघाले. आले पंढरपुरात, ऐका ना दादा, ज्यावेळेला देव पंढरपुरामध्ये आले का, पंढरपुरामध्ये आले, देवानं पाय आपला महाद्वारामध्ये टाकला. टाकल्याबरोबर माझ्या माऊलीची आठवण आली आणि आठवण आल्याबरोबर जनावरासारखा माझा बाप रडतोय महाराज. धावत धावत आला माझा बाप आणि माझ्या बापानं गरुड खांबाला मिठी मारली आणि जनावरासारखा रडू लागला. रुक्मिणीनं आवाज ऐकला, धावत आली माझी आईनं, विचारलं मालक सगळं जग ज्या दिवशी रडतंय त्या दिवशी तुम्ही संतवन करता, आज तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू काय? त्यावेळेला रुक्मिणी जगळ्यात मिठी मारली आणि स्पुंदू स्पुंदू देव रडतात. रुक्मिणीनं पदरानं डोळे पुसले आणि विचारलं, पण रडता का? त्यावेळेला जगाच्या बापानं उत्तर दिलं, रुक्मिणी देव बोले रुक्मिणी हा एक
रुक्मिणी हा ज्ञानोबा एकच डोळ्यानं मी तो योगी पाहला आणि तो भविष्यामध्ये मला डोळ्यानं दिसणार नाही म्हणून माझ्या डोळ्यात आश्रू आहेत. मग देवा ज्ञानोबारायांची ताटातूट तुला सहन नाही झाली देवा, तुला सहन नाही झाली देवा म्हणून मला सुद्धा काय कर देवा. न हो आंगो संग तुटी संतांपासून दूर मला जाऊ देऊ नको देवा, नको जाऊ देऊ. आणि महाराज मग तू खूप बराय देवाला म्हणतात देवा, त्याच्याकरता मला मरावं जरी लागलं देवा तरी चालेल आणि मी मेल्याच्या नंतर पुन्हा जरी जन्माला आलो तर मला फक्त एकच दे शेवटचं चरण तुका म्हणे जीने. आयुष्य जरी मला दिलं ना देवा फक्त एकच काम कर भले
संत संगष्टने केवळ आणि केवळ संतांच्या संगतीमध्ये दे का, कारण ऐका महाराज, संतांची संगती ही देवाला सुद्धा पाहिजे, देवाला सुद्धा आवडते. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून कुठे आला, संत सदनी राहिला. देवईची रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. देवाला सुद्धा संतांच्या पायाची आवश्यकता आहे, संतांच्या पायाच्या मातीची गरज आहे, संतांच्या संगतीची गरज आहे. म्हणून देव म्हणे पुरतसे कोड, संगती या गोड वैष्णवाची देवाला सुद्धा आवश्यकता आहे, देवाला सुद्धा गरज आहे. म्हणून तर देव एवढा खाली येतो महाराज. अर्जुनाची घोडी किती खाली आला तो परमात्मा, किती खाली आला. सज्जन कसाया विकू लागे, मास माळ्या सावत्यास खुरकू लागे, याच्यापेक्षा खाली सांगू का तुम्हाला. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार हका मारी. म्हणून तू खूप बरे म्हणतात देवा, मला केवळ आणि केवळ काय दे, संतांची संगत दे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवा विवासना. ज्ञानेश्वर माऊली माऊली.